नमस्कार, माझा खानदेश न्यूजच्या बातमीपत्रात मी नेहा आपले स्वागत करते. सुरुवातीला पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. आमदार कशिराम पावराव पटेल परिवाराने केली शिरपूर शहर व तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. तालुक्यातील जातोडा आरोग्य उपकेंद्र बंद असल्याने आरोग्य उपकेंद्र बाहेरच बाळाला दिला महिलेने जन्म. शिरपूर येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा डॉक्टर हिना गावितांनी लोकसभेत उपस्थित केला प्रश्न. आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नंदुरबार शहरातील दुकानाच्या बाहेर हँडवॉश स्टेशनची सुविधा. शिरपूर शहर व तालुक्यातील सर्वत्र भागात गारपीट, वादळी वारा व मुसळधार पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एक ठार, 8 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी नुकसानग्रस्त सर्व गावांमध्ये तसेच शेतात जाऊन पिकांच्या नुकसानाची पाहणी करून प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याबाबत व नुकसान भरपाईबाबत आदेश दिलेत. शिरपूर शहर व तालुक्यातील सर्वत्र भागात गारपीट, वादळी वारा व मुसळधार पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एक ठार, 8 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी नुकसानग्रस्त सर्व गावांमध्ये तसेच शेतात जाऊन पिकांची नुकसानीची पाहणी करून प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याबाबत व नुकसान भरपाईबाबत आदेश दिले. बुधवार दिनांक 18 मार्च रोजी आमदार काशीराम पावरा यांनी सकाळपासून कळमसरे, अजंदे, मांडळ, खर्दे बुद्रुक, बोरगाव, जातोडे, रुदावली, वनावल, शिंगावे, हिंगोली, शिरपूर, दहिवत, पिंपरी तसेच सर्वच नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली व शेतकरी बांधव यांना दिलासा दिला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे, तहसीलदार आभा महाजन, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, पदाधिकारी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. केळी, पपई, गहू, हरभरा, ऊस यासह इतर अनेक पिकांचे फारच मोठे नुकसान झाले आहे. कोट्यवधी रुपयांची पिकांची राखरांगोळी झाल्याने शेतकरी बांधव पूर्णपणे हवालदिल झाला आहे. तसेच शिरपूर शहरात रामसिंग नगर, वरवाडे व नुकसान झालेल्या अनेक ठिकाणी जाऊन नगराध्यक्ष सौ जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी भेट घेऊन नुकसानग्रस्त महिला पुरुष यांना दिलासा देत तातडीने पंचनामे करून घेतले. अतिशय गरीब व गरजूंना लगेच सहायता केली. 3 महिन्यांच्या किराणा व रेशन वस्तूंची जीवनावश्यक साहित्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. यावेळी शिक्षण सभापती सौ चंद्रकला माळी, नगरसेवक पप्पू माळी, नगरसेवक भुरा राजपूत, संतोष माळी पदाधिकारी उपस्थित होते. या घटनेत शहरातील सौ सावित्रीबाई रंधे कन्याशाळेजवळ पत्राचे शेडमधील भिंत कोसळून काल राजेंद्र धुडकू माळी व 48 जागीच ठार झाले होते. त्यांच्या परिवाराचे देखील सांत्वन आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे पदाधिकारी यांनी करून योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. आता हे एक शिंगावं, काल जाताना मी वाघाडी आणि तराडी या रोडने गेलो होतो, पण मला तराडीच्या एरियात कमी वाढ दिसला पाऊस. पण शिंगावे तुमचं हे गावं आणि हिंगोणी आहे, इकडं वाघाडी तुमचं शिरपूरचं, मला तर भोरखेडा, कळमसरे, आमोदे या सगळ्या गावांमध्ये केळी आणि गहू, हरभरा, पपई, मका, म्हणजे रब्बी मका आणि बाजरी अशी इतर सर्व पिकांचं आहे. सर, आम्ही सध्या प्राथमिक अंदाज शासनाला कळवलेला आहे, तो प्राथमिक अंदाज असतो आणि जो आपला डिटेल पंचनामे आजपासून सुरू केलेले आहे आम्ही. साधारण किती दिवस लागतील आपल्याला हे पंचनामे करण्याला? पंचनामे काय सर, 3-1 दिवस तरी लागतील माझ्या. प्रत्येकाच्या बांधापर्यंत जायला राजेंद्र ब्लॉक सिंगीर असे काम करेल. या ठिकाणी जवळपास 3.5 लाख झाड होते, पपईचे रोप होते, तेव्हा जवळजवळ 40-45 लाख रुपयाचे नुकसान झालं. नेट शीट सोड, नेट सर ते वेगळं, नेटचं तर 15 लाख रुपये वेगळे, पण हे मेन होतं रोपांचं. एक रोप कितीला विकलं जातं? एक रोप 14 रुपये. किती लोक, किती रोपांची ऑर्डर होती तुम्हा? 3.5 लाख, 3.5 लाख रुपयांची ऑर्डर होती, त्यापैकी वेगळी डिलिव्हरी केलेली नव्हती. माझ्या शेतकऱ्यांकडनं ऍडव्हान्स पैसा घेतलेला आहे? पैसा घेतलेला आहे.
पैसे आहेत ना. आणि कांदे पण लावलेले तिकडे, त्याचं तर पूर्ण गेलं, केळी पण गेली. साधारणतः किती नुकसान आहे तुमचं? साधारणतः 60-70 लाखाचं नुकसान. केळी बी गेली तिकडे, केळी होती माझी 4 एकर केळी होती, 5 एकर कांदे होते, ते बी गेले, टमाटे होते 4 एकर, ते बी गेले, पूर्ण शेड गेले. शेड तर शिरपूर तालुक्यातील जातोडा आरोग्य उपकेंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दुपारी रुग्णालय बंद असल्याने आरोग्य उपकेंद्राबाहेरच बाळाला जन्म द्यावा लागला. ही घटना 17 मार्च मंगळवारी दुपारी घडली. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित आरोग्य सेविका व आरोग्य सेवक दाखल झाले. घटनेची माहिती मिळाल्याने वैद्यकीय अधीक्षक जातोडे उपकेंद्रात दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची माहिती घेऊन घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्याचे आदेश दिलेत. आरोग्य उपकेंद्र आरोग्य सेवा देण्यासाठी की जीव घेण्यासाठी, संतप्त जातोडा ग्रामस्थांचा प्रशासनाला खडा सवाल. आरोग्य उपकेंद्राच्या बंद गेटबाहेरच महिलेची प्रसूती, हा खळबळजनक प्रकार शिरपूर तालुक्यातील जातोडा येथे घडला. जातोडा आरोग्य उपकेंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला दुपारी रुग्णालय बंद असल्याने आरोग्य उपकेंद्राबाहेरच बाळाला जन्म द्यावा लागला. ही घटना 17 मार्च मंगळवारी दुपारी घडली. जातोडा येथे शेतात सालदारकी करणारे रमेश पावरा यांच्या गरोदर पत्नी संगीता रमेश पावरा वय 21 यांना 17 मार्च रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास पोटात वेदना होऊ लागल्याने त्यांना जातोडा येथील आरोग्य उपकेंद्रात आणण्यात आले होते. मात्र दुपारच्या वेळी उपकेंद्र बंद असल्याने, कंपाऊंडरच्या गेटला कुलूप असल्याने येथील ग्रामस्थांनी तात्काळ उपकेंद्राच्या गेटचे कुलूप तोडून साडी व खाटा आडव्या करून गावातील महिला व आशा यांच्या मदतीने उपकेंद्राबाहेरच गरोदर मातेच्या वेदना वाढत असल्याने प्रसूती करण्याचे ठरविले. अखेर उपकेंद्राबाहेरच त्या गरोदर मातेने एका मुलाला जन्म दिला. मात्र तोपर्यंत एकही जबाबदार कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. यामुळे परिसरात व गावातील ग्रामस्थांनी एकच गदारोळ केला होता. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या ठिकाणी संबंधित आरोग्य सेविका व आरोग्य सेवक दाखल झाले. घटनेची माहिती मिळाल्याने वैद्यकीय अधीक्षक जातोडे उपकेंद्रात दाखल झाल्या. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली. तसेच आरोग्य अधिकारी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची माहिती घेऊन वैद्यकीय अधीक्षक यांना घटनेची चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्याचे आदेश यावेळी ग्रामस्थांसह जिल्हा परिषद सदस्य अभिलाषा पाटील यांचे पती भरत भिला पाटील, माजी उपसरपंच देवेंद्र राजपूत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सायंकाळी 7 वाजेपर्यंत ग्रामस्थ व अधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली. या आरोग्य केंद्रावर ग्रामीण भागातील जनतेला योग्य अशा आरोग्य सुविधा मिळाव्या अशाच या ग्रामीण जनतेच्या आशा आहेत. माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर. मी आरोग्य केंद्रामध्ये एक आदिवासी बाई शेतातून म्हणजे शिला घेऊन आले डिलिव्हरीसाठी. ज्यावेळेस ती बाई इथं या दवाखान्याच्या गेटजवळ आली तर गेटला कुलूप लावलेलं होतं व ती बाईला वेदना जास्त होत असल्यामुळे सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी जमा झाली आणि संबंधित जे कर्मचारी होते त्यांची विचारपूस केली. परंतु मध्ये बी गेल्यानंतर कुलूपच लावलेलं दिसलं. त्यानंतर मग जे या ठिकाणी ग्रामस्थ जमलेले होते त्या ग्रामस्थांनी कुलूप तोडलं. तोपर्यंत ती बाई म्हणजे दवाखान्याच्या बाहेरच डिलिव्हरी होऊन गेली. त्यानंतर बाकी लोकांनी कोणी खाट आणली, कोणी म्हणजे इतर जे साहित्य लागणार होतं एक मदत करून त्या बाईला गेटचं कुलूप तोडल्यानंतर त्या बाईला आतमध्ये घेतलं आणि म्हणजे आतमध्ये आणण्याच्या पहिलेच ती बाई डिलिव्हरी होऊन गेलेली होती. आणि तोपर्यंत एकही कर्मचारी या ठिकाणी नव्हता. आणि विचारपूस केल्यानंतर प्रत्येक कर्मचारी म्हणजे बाहेर असल्याचा आम्हाला माहिती मिळाली. त्यानंतर संबंधित जे प्रतिष्ठित नागरिक होते ते पण या ठिकाणी आले. त्यानंतर त्यांनी जबाबदार जे अधिकारी आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि म्हणजे एक नशीब चांगलं त्या बाईचं की म्हणजे दवाखान्याच्या बाहेरच ती सुखरूप डिलिव्हरी झाली. अन्यथा दवाखान्याच्या बाहेरच तिला जास्त काही वेदना झाल्या असत्या तर आज तिचं बाळ किंवा तिचा जीव गेला असता. पावरा समाजाच्या डिलिव्हरीसाठी तर या दवाखान्याला कुलूप लावलेलं होतं आणि कुलूप लावल्यानंतर ते पेशंट ज्यावेळेस आम्ही आलो तर बाहेर डिलिव्हरी झालं. खाटा वगैरे आले, झावर आणली आणि त्या टाकला. त्याच्यानंतर एक कुलूप तोडला आम्ही दवाखान्यात. त्या तोपर्यंत इथं डॉक्टर खूप कुणी.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावित यांनी दिनांक 17 मार्च 2020 रोजी शिरपुरी येथे अवकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसामुळे नुकसान झालेले व पत्र्याचे शेड पडून मयत झालेले राजेंद्र धुडकू माळी यांना केंद्र सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी याबाबत आज लोकसभेत प्रश्न उपस्थित केलाय. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर हिनाताई विजयकुमार गावित यांनी दिनांक 17 मार्च 2020 रोजी शिरपूर येथे अवकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसामुळे नुकसान झालेले व पत्राचे शेड पडून मयत झालेले राजेंद्र धुडकू माळी यांना केंद्र सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी याबाबत आज लोकसभेत प्रश्न उपस्थित केलाय. अध्यक्ष महोदय, माझ्या लोकसभा मतदारसंघ नंदुरबार मधील धुळे जिल्ह्यातील शिरपूर या तालुक्यात दिनांक 17 मार्च 2020 रोजी सायंकाळी 6:30 वादळी वाऱ्याने अवकाळी पाऊस त्या ठिकाणी आला, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे. शिरपूरचा रहिवासी श्री राजेंद्र माळी वय 55 यांच्या अंगावर पत्रे पडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते की 44 गावांमध्ये या अवकाळी पावसामुळे जवळपास 3230 शेतकरी बाधित झालेले असून जिल्हा प्रशासन सध्या पंचनामे करत आहे. मी आपल्या माध्यमातून सरकारकडे ही मागणी करते की या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे ते लवकरात लवकर केंद्र सरकारने त्यांना द्यावं आणि ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय त्याच्या परिवाराला लवकरात लवकर केंद्र सरकारने मदत घोषित करावी. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नंदुरबार शहरातील दोघा व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानाच्या बाहेर हँड वॉश स्टेशनची सोय केली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी शासन प्रशासन पातळीवर प्रयत्न केले जात असताना आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने नंदुरबार शहरातील या व्यापाऱ्यांनी दुकानाच्या बाहेर तात्पुरत्या स्वरूपात हँड वॉश स्टेशनची सुविधा केली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नंदुरबार शहरातील दोघा व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानाच्या बाहेर हँडवॉश स्टेशनची सोय केली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी शासन प्रशासन पातळीवर प्रयत्न केले जात असताना आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने नंदुरबार शहरातील गणपती मंदिर परिसरातील मंगल मॅचिंग दुकानाचे संचालक मुकेश दायमा व कुशल कलेक्शनचे संचालक शैलेश जैन यांनी दुकानाच्या बाहेर तात्पुरत्या स्वरूपात हँडवॉश स्टेशनची तात्पुरती सुविधा केली. नंदुरबार शहरातील गजबजलेला परिसर म्हणून गणपती मंदिर परिसरात नेहमी नागरिकांची वर्दळ असते. या परिसरात कापड दुकाने, लहान मोठी दुकाने व पुढे जाताना सराफ बाजार असल्याने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची नेहमी वर्दळ असते. कोरोनाचा संसर्ग ग्राहकांना होऊ नये यासाठी उपाययोजनेचा एक भाग म्हणून कापड व्यापारी मुकेश दायमा व शैलेश जैन यांनी हँडवॉश स्टेशनची तात्पुरत्या स्वरूपात सोय केली आहे. यांना विकी चौधरी, जय सोनार, राहुल वडवी, राकेश चौधरी हे मदत करीत आहेत. कोरोना व्हायरस COVID-19 हे जे व्हायरस आहे याचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी नंदुरबार येथील मंगल वस्त्रालय व कुशल कलेक्शन आम्ही दोघांनी मिळून एक उपक्रम राबवला आहे. इथं हँडवॉश डिटॉलने वॉश करून सगळ्यांचे हात वगैरे वॉश करून त्यांना जीवाणू विरहित मतलब जे कोरोना व्हायरस फैलण्याचे जे चान्सेस आहे ते चान्सेस कमी करतो आहे. नंदुरबार येथील गणपती मंदिर रोड परिसरात आमचं शॉप असून हे वर्दळीचे ठिकाण आहे. इथं भरपूर गर्दी असते म्हणून आम्ही प्रत्येक माणसाला बोलून त्यांचे हँडवॉश करतो आहे. त्याच्यामुळे जेणेकरून ते कोरोनाचे जे बी असेल दुर्भाव त्याच्यावर बचाव व्हायला पाहिजे आमचा. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा माझा खानदेश न्यूज. आपला खानदेश, आपली बातमी.